नमस्कार, बातमी आहे मालवणच्या कुंभारमाठ येथून हुतात्मा रेगे स्मारकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची। या रस्त्यावर सडक पर मस्ती जान नाही सस्ती ह्या संबंधित विभागाच्याच घोषणाचं कसा बोजवारा उडाला आहे तो आपल्याला लक्षात येतो। अक्षरशः सडकवर मस्तीच मस्ती आहे, खड्डेच खड्डे आहेत अशीच गोष्ट तिथे लक्षात आली आहे। याचा आढावा आपण घेतला आहे, पाहूया सविस्तर। नमस्कार, हमरस्त्यांच्या मोठ्या रस्त्यांच्या आपण नेहमीच चर्चा करतो, त्यांच्या बांधकामाविषयी त्यांच्या डांबरीकरणाविषयी चर्चा होतात। पण जेव्हा माणसं दमून भागून रात्री आपल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणून घरी येतात तेव्हा जो आत जाणारा रस्ता असतो त्याविषयीच्या चर्चा फार कमीच होतात। आता आपण उभे आहोत कुंभारमाठ इथे। कुंभारमाठ मालवणमधील भाग, मालवणचा जो कसालहून येणारा मार्ग आहे, कसाल ते मालवण या मार्गावरील हे कुंभारमाठ। हा रस्ता जो जरीमरी या देवळाकडे जातो त्या रस्त्याविषयी किंवा त्या रस्त्यावर आपण आता त्याची अवस्था काय आहे ती बघणार आहोत। हा कुंभारमाठहून जरीमरीकडे जाणारा रस्ता आपण आता पाहू शकतोय। या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे। या रस्त्यावर वाहन चालवणं ही एक मोठी जोखीमच आहे, पण त्यासोबतच चालणंसुद्धा मुश्किल आहे। या रस्त्यावरून रोजची वाहतूक करणारे किंवा रोजचा ये जा करणारे जी लोकं आहेत त्यांना होणारा त्रास आपण आता खरंच पाहू शकतो। आणि जेव्हा इथे आता मालवणच्या बाहेरचा भाग म्हणजे मालवणला लागूनच असलेला हा आयसोलेशन म्हणता येईल, ह्या आयसोलेशनच्या भागामध्ये आता विविध कॉलन्या आणि विविध घरे झालेली असल्यामुळे इथे लोकांची वस्ती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे। इथे जी लोकं येत आहेत त्यांना इथे येणं हे किती कष्टप्रद आहे तुम्ही हे या रस्त्याच्या आत्ताच्या स्थितीवरून आपण नक्कीच पाहू शकतो आहे। आता आपण त्या रस्त्यावरून आलेलो आहोत, ह्या रस्त्याची आत्ताची आपण ही स्थिती पाहू शकतो आहे की इथे लोकं जी येतात आपली दमून भागून दिवसभराचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यांची घरं आहेत, ह्या घरा घरी येताना किती कष्ट आहेत या रस्त्यावरून हे आपण नक्कीच पाहू शकतो। संबंधित खात्याला या रस्त्याच्या डागडुजीविषयी किंवा या रस्त्याच्या डांबरीकरणाविषयी हे पूर्णपणे डांबरीकरण करायची गरज आहे अशी स्थिती आत्ता याची असल्यामुळे या डांबरीकरणाविषयी लवकरात लवकर विचार करावा लागेल। इथे दिवसाचं येणं हे अतिशय कष्टप्रद वाटतं आहे, तर रात्री उशिरा येताना लोकांची खरंच काय भयप्रद अवस्था होत असेल किंवा त्यांना किती भीती वाटत असेल याचा अंदाज आपण या सर्व खड्ड्यातून आणि ह्या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या सध्याच्या याच्या स्थितीतून नक्कीच घेऊ शकतो आहे। आत्ता आपण जरीमरीकडून पुढे हुतात्मा रेगे स्मारक जे आहे आपण तिथे स्मारकाच्या तिथपर्यंत आलेलो आहोत आणि तोही रस्ता म्हणजे जरीमरी ते हुतात्मा स्मारक हा रस्तासुद्धा अतिशय धोकादायक आहे। या रस्त्याला आपण रस्ता म्हणूच शकत नाही अशी आता सध्याची अवस्था आहे। डांबरीकरणाच्याही पलीकडे हा रस्ता पूर्णपणे नवीन केला गेला पाहिजे अशी अवस्था आता या रस्त्याची आहे। महामार्ग, हमरस्ते यासोबतच या छोट्या छोट्या रस्त्यांना इथे वस्त्या जोडल्या जातात त्या रस्त्यांकडेही संबंधित खात्यांनी लक्ष द्यावं। ही आता एक अतिशय कुठल्याही शहराची उणीव राहिलेली नाही तर कुठल्याही भागाची ही एक अत्यावश्यक गरज आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण।